थंडीची चाहूल लागताच हजारो किलोमीटरचा प्रवास करत विदेशी पक्षी कोकण किनारपट्टीवर दाखल झालेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील अनेक समुद्र किनाऱ्यांवर सीगल पक्षी नुकतेच दाखल झाले आहेत. पुढील काही दिवस या पक्ष्यांचा मुक्काम हा कोकणातील समुद्र किनाऱ्यांवर असणार आहे. पावसाळ्यापूर्वी मायदेशी परतलेले विदेशी सीगल पक्षी पावसाळा संपून थंडीला सुरुवात होताच पुन्हा कोकणातील समुद्र किनाऱ्यावर दाखल झालेत. त्यामुळे या पक्ष्यांच्या थव्यानं समुद्र किनारी चांगलेच फुलून गेलेत. वातावरणातील बदलामुळे या पक्ष्यांना स्थलांतर करावे लागते. हजारो किलोमीटरची भरारी मारून हे पक्षी 3 महिने थंडीच्या हंगामात कोकण किनारपट्टीवर येतात. इथले उबदार वातावरण आणि त्यांचे खाद्य मासे या हंगामात किनारपट्टीवर मुबलक प्रमाणात मिळत असतात. त्यामुळे हे पक्षी कोकण किनारपट्टीचा आसरा घेतात. आधीच कोकणचे किनारे सुंदर आहेत, त्यातच आलेल्या सीगल पक्ष्यांनी त्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. या सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची देखील गर्दी वाढते आहे.